रुपाली चाकणकर आणि रुपाली पाटील ठोंबरे. पहिल्या रुपाली म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा आणि दुसऱ्या रुपाली म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या. दोघींना जोडणारा समान धागा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणून दोघींनाही ओळखलं जातं. याच दोघी आता आमदारकीवरून आमने-सामने आल्यात. एकाच व्यक्तीला किती पदं देणार असं म्हणत एका रुपालीने दुसऱ्या रुपालीला कडाडून विरोध केलाय. तर नेमका काय आहे हा वाद आणि अजितदादा यातून तोडगा कसा काढणार हे पाहणं महत्वाचं ठरतं. गेल्या 2.5 वर्षांपासून रखडलेला विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त सदस्यांचा तिढा आता जवळपास सुटल्यात जमाय. सरकारी वकिलांनी येत्या काही दिवसात प्रक्रिया पूर्ण करू असं आश्वासन मुंबई उच्च न्यायालयाला दिलं होतं. या अनुषंगानं आता हालचालींना वेग आलाय. न्यायालयातील निकालानंतर लगेचच मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन राज्यपाल महोदयांना या नावांची शिफारस पाठवली जाणार आहे. त्यानंतर येत्या 14 तारखेला या 12 आमदारांचा शपथविधी होण्याचीही शक्यता आहे. विधानसभा आचारसंहिता लागण्यापूर्वी या 12 आमदारांची नियुक्ती व्हावी असा या तिन्ही पक्षांच्या नेत्यांचा अट्टहास आहे. दरम्यान या 12 पैकी भाजपने 6 जागांवर दावा केलाय, तर उर्वरित 6 पैकी शिवसेनेला 3 आणि राष्ट्रवादीला 3 जागा मिळण्याची शक्यता आहे. यात भाजप आणि शिवसेनेमधील संभाव्य नावं अद्यापही समोर आलेली नाहीयेत, पण राष्ट्रवादीतील 3 संभाव्य नावांबाबत माध्यमांमध्ये जोरदार चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार आनंद परांजपे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांच्या नावांची शिफारस केली जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीने शिफारस केल्या जाणाऱ्या नावांवर शिक्कामोर्तब झालेलं नाही, मात्र हीच नावं अंतिम असल्याची माहिती आहे. यावरूनच सध्या 2 रुपालींमध्ये वाद पेटलाय. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे चाकणकर या सध्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. यावरच बोट ठेवत एकाच महिलेला किती पदं देणार असा जळजळीत सवाल रुपाली पाटील ठोंबरे यांनी विचारलाय. सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये ठोंबरे म्हणाल्यात की एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार आमचे माननीय अजितदादा न्याय नक्की देतील असा विश्वास आहे. एकाच महिलेला किती पदं देणार, कालपासून ही बातमी वाचत आहे. बातमीची शहानिशा केली तर पक्षानं कोणतंही पत्र अधिकृत दिलेलं नाही असं सांगितलंय. पक्षाला कळकळीची विनंती असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये इतरही महिला आहेत, त्या सक्षमतेने दमदार कामाने मोठ्या आहेत. पक्षात कर्तृत्ववान महिला खूप आहेत, त्या सक्षम काम करणाऱ्या महिलांचा विचार करावा, इतर महिलांना सक्षम संधी द्यावी ही विनंती असेल असंही ठोंबरे म्हणाल्यात. त्यामुळे आता नेमकं कोण आमदार होणार हे येत्या काही दिवसात आपल्याला कळूनच येईल. पण चाकणकरांना संधी मिळाल्यास ठोंबरेंच्या पदरात काय पडणार, की चाकणकरांना विरोध करून त्या बदल्यात काहीतरी मोठं आपल्या पदरात पाडून घ्यायचं आहे अशी ठोंबरेंची रणनीती आहे का? आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.